आकाशवाणी मुंबई काय उस येऊ का ये ना आज अगदी आराम चाललेला दिसतोय काय गंमत करतोस दादा काम करण्याची शक्तीच हातातून निघून गेली बघ माझ्यापेक्षा ह्यांची परिस्थिती फार चमत्कारिक झाली रात्री गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असं <laughs> ना प्रकरण त्याच्या मालकाला समजावून सांगितलं होतं की झालं गेलं विसरून जा अशा माणसाच्या हातून होतात अरे दादा व्यवहार संपला पण हृदयाला जखम झाली कधी कल्पना सुद्धा केली नव्हती असा प्रसंग घडल्यावर दुसरं तरी काय होणार आहे बरोबर आहे बाकी वसुदे समीर असं काही करेल असं मला वाटलं नव्हतं कॅश बॉक्स मधून सरळ पाच हजार रुपये पळवणं <laughs> नाही तुमच्या तालमीत तयार झालेला मुलगा असं काही करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं चावते दादा तो विषय बदल पाहू आता आता शहा सकळ विसरायचं ठरवलंय बघा मी बरोबर विसरायलाच हवं सुद्धा विसरायलाच हवं मी सुद्धा आमच्या घरात सर्वांना तेच सांगितलं आमच्या घरात थोडंसं वादळ झालं म्हणणं अंजली तर म्हणाली तुमच्याशी संबंधसुद्धा ठेवायचा नाही चोरी करणाऱ्याला नाती नसतात असुदा <laughs> नको तू मनाला लावून घेऊ हो, नकोस मी सगळ्यांना सांगितलं आपण आपलं मन मोठं करायचं <laughs> आज मी इकडे इथल्या एका शाळेत व्याख्यानाला आलो होतो निघताना ही म्हणाली सुद्धा की तुम्ही वनसनकडे नेहमीप्रमाणे जाल मी तिला काही बोललो नाही पण मला तुझ्याकडे आल्याशिवाय राहावलं हो नाही व सुद्धा आपण नात्याची माणसं मग बहीण भाऊ म्हणायचं कशाला बर बस तू मी चहा ठेवते चहा नको नको मला चहा नको मी आताच घेऊन आलोय हो <laughs> अगं आज माझं व्याख्यान सगळ्यांना आवडलं असं आता विषय सुद्धा गमतीचा होता म्हणा कुठला रे माणूस कधी सुधारणार <laughs> मी म्हणालो ज्या वेळेला तो आपली चूक कबूल करील त्यावेळेला सुधारायला सुरुवात होईल हा बर अलका कुठे रामभाऊ कुठे अलका बाहेर गेली आणि हे हे बघ आलेच मामासाहेब केव्हा आलात आलात केव्हा मामासाहेब तुम्ही अहो आत्ताच आलाय तू शेजारच्या शाळेत व्याख्यान होत त्याचं अलका म्हणाली मला तिनं शाळेच्या बोर्डावर तुमचं नाव वाचलं होतं पण तुम्ही घरी याल असं वाटलं नव्हतं का वा। असं काय आपली आपली माणसं माणसं म्हणायची कशाला गेले महिने ना मी जाऊ द्या अहो पोरांच्या हातून अशा चुका व्हायच्या नाही मामासाहेब समीरची मला लाज वाटते मी कल्पनाच करू शकत नाही माझा मुलगा चोर निघाला तो सगळं चोरी करतो माझे वडील सरकारी टाकसाईत कामाला होते हजारो नाणी डोळ्यासमोर दिसायची पण काय म्हणायचे माहिती ही नाणी नाही आहेत हे विष आहे कधी एका शब्दाचा ठपका घेतला नाही त्याने आणि या काट्यानं सरळ चोरी करावी वाट वाट हंटर घेऊन फोडून काढावा नाही सरळ त्याचा जीव घ्यावा अहो अहो जरा सावकाश सावकाश काय सावकाश किती वेळा तुम्हाला सांगितलं उगाच असे चिडत जाऊ नका म्हणून झाली आता त्याच्या हातून चूक झाली मागितली <coughs> ना आपण माफी मालकांची राम तुम्ही शांत शांत राहा बघ मी सुद्धा मालकाला समजावून सांगितलं ते म्हणाले मला सुद्धा की तुमचा भाचा आहे ना म्हणून मी पोलिसात तक्रार करत नाही म्हणून जाऊ द्या पाहू आता विशेष बदला पाहू बर माझं तर बाई खरच टोक फुटायची पाळी आली मामासाहेब त्याला पोलिसांनी हातकडी घालून नेला असताना तरी बरं झालं काय बोलतात लोकांना तरी सगळी बातमी नीट समजली असती पण या निर्दराला अफवा उठतायत ना त्यानं माझं डोकं खलास झालं माणसानं विचारलं काय की जोशी तुमच्या मुलानं म्हणे एक लाख रुपयांची चोरी केली या सगळ्या बदनामी पासून तोंड लपवणं कठीण झालंय मला मामा आता जाऊ द्या म्हटलं ना खरच दादा तुला एक विचारायचं राहिलंस अरे अंजलीच काय झालं तिला लागली का कुठे नोकरी म्हणजे नाही प्रयत्न चालू आहे तिच्या नोकरीच काय बर पण अलका कुठे हा सुट्टी आहे ना तिला हो पण सुट्टी असली तरी तिचे निनिराळे कोर्सेस चालू असतातच ना नेहमी त्रास झाला समीरच्या वागण्याचा अरे काय विचारतोस काय आता मुळावरच घाव पडला तर कोणत्या फांदीवरची पानं सतेज राहतील बरोबर पण एक सांगते हो तुला अलका हुशार आहे आमची समीरचं प्रकरण झाल्यावर तिने स्वतःहून आपल्या बॉसला सगळी हकीकत सांगितली तिचा बॉस खरंच फार चांगला आहे रे तो तिला म्हणाला सुद्धा तू मला सांगितलंस हे फार बरं केलंस तुझ्याबद्दल आणि तुझ्या कामाबद्दल मला जरासुद्धा संशय नाही इतकंच काय तुझ्या भावाच्या चोरीबद्दल सुद्धा मला डाऊट येतोय त्याला माझ्याकडे घेऊन ये ते जाऊ दे मी आज मुद्दाम तुझ्याकडे आलोय ते अलकासाठी अलकासाठी साठी म्हणजे मी नाही समजले तुला आठवतं हो का आपल्याकडे तो सदानंद होता ना तो तो अलकाशी लग्न करायला तयार आहे कोण सदानंद अरे, अरे पण तो तर तिशी पस्तीशीचा असेल मग काय झालं त्यात काय झालं दादा हे तू मला विचारतोयस अरे अलका माझी जेम एकवीस वर्षांची अगं पण आता तिला कोण पत्करणार आहे म्हणजे न पत्करायला पत काय झालं ऐकायचंय तुला ऐकायचंय तर ऐक मी सांगतो ज्या मुलीचा भाऊ अट्टल चोर आहे त्या मुलीला कोणीही कधीही सून म्हणून स्वीकारणार नाही अहो काहीतरीच काय बोलता जाऊ द्या राम भाऊ शांत वा शांत वा स्थळ सुचवलं मुलगा चांगला आहे ना मुलगा उत्तम आहे हा हलकाला त्याच्यासारखं उत्तम स्थळ मिळालं दादा उgas काहीतरी सांगू नकोस रे काहीतरीच मला त्याच्या घरची सगळी माहिती आहे त्याला दारूचं व्यसन आहे हेही मला माहिती आहे अगं पण तेवढं एक दोष सोडला ना तर बाकी सगळं सोनंय सोनं अरे पण पर... आणि आपलंही काही दोष नाही का दादा काहीतरी बोलू नकोस म्हटला ना वसुदे तू मामांचं ऐक त्यानी स्थळ आणलंय ते सोडू नकोस कारण माझी आता अलकासाठी स्थळ पाहण्याची ताकद उरलेली नाही हा बरोबर पर... पण समीरच्या आपल्या सगळ्यांना बराच त्रास सहन करावा लागणार अशा वेळी सगळ्यांची डोकी शुद्धीवर राहणं कठीण आहे मी जाणतो आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय सदानंदला समीरची सगळी हकीकत कळली आणि तरी सुद्धा तो मोठ्या मनानं अलकाला स्वीकारायला तयार आहे ह अगं जगात अशी माणसं मिळत नसता ते लक्षात ठेव तुमच्याकडे ही सोनेरी संधी चालून आली असं मला वाटतं आता फक्त अलकाच्या संमतीचा प्रश्न आहे त्याची तुम्ही काळजी करू नका मग तिला मी होकार पण बघा हा बघा राम हां हा अलका ही साधी मुलगी नाहीये ती तशी कबूल होणार नाही तिचा बाप होईल सांगता तुम्ही हे लग्न नक्की समजा हे पहा तुम्ही दोघ ही चूक करता अलका या लग्नाला कधीच संमती देणार नाही का का देणार नाही तिनं कुठे हो कालच ती मला म्हणत होती पण तुम्हाला सा मला नाही कारण ठरवलेला जोडीदार आपल्या जातीचा नाहीये की धर्माचाही नाहीये कोण आहे तो तो, तो ख्रिश्चन आहे ख्रिश्चन येऊ दे का तिला विचारतोच तिला हिंदू धर्मातले सगळे मुलगे मेले की काय निर्लज्ज काटी तो एक काटा चोटा निघाला आणि ही काटी अशी येऊ दे येऊ दे तिला अहो तुम्ही, <laughs> अहो तुम्ही जरा शांत ना डार्लिंग अगदी वेळेवर आलीस अस म्हणजे काय म्हणजे असं की इतक्या शिस्तीची मला सवय नाही ना मग तुला आता ती करून घ्यायला हवी हा कारण वेळ आणि शब्द या गोष्टींची फार पक्की आहे मी बाप रे मग आपलं कठीणच आहे का रे काय झालं नाही म्हणजे कुठलीही गोष्ट वेळेवर करण्याची सवय नाही ना आपल्याला मग आता तुला ती शिकावी लागेल तुझ्याकडून अर्थात माझ्याकडून ए म्हणजे तू माझी मास्तरीण होणार आहेस की बायको होणार आहेस दिले Hmm. मी तुला तुझी कोण व्हावीशी वाटते रे माय hmm. डार्लिंग माझी प्रेयसी मग मी तुझी पत्नी होणारे दिली दिलीप hmm? आणि या पत्नीत मी सगळं काही होणार आहे त्यात काय कठीण आहे आता लग्नच करायचं म्हणजे एकमेकांसाठी त्याग करायलाच हवा ना ओ oh न no. या असल्या गोष्टीवर विश्वास नाही आहे माझा कोणी कोणासाठी त्याग वगैरे काही करत नसतो या जगात प्रत्येक जण सगळीकडे व्यवहार बघत असतो हे बघ दिलीप उगाच काहीतरी बोलू नकोस तुझ्या मम्मीनं ती हकीकत सांगितली तू लहान होतास तेव्हा भयंकर आजारी पडला होतास तुझी मम्मी तीन दिवस उपाशी राहून चर्च मध्ये जीजसच्या पायापाशी प्रार्थना करीत होती तुझ्यासाठी याला काय व्यवहार म्हणशील तू अगं ते एखादं उदाहरण जाऊ दे नाही अशी एखादी गोष्टच माणसाला जगवायला उपयोगी पडते यासाठीच अशा माणसं जगवणाऱ्या गोष्टी मी डोळसपणे पाहते तसंच त्या मला अनेक ग्रंथात सापडतात बायबलमध्ये आढळतात रामायण महाभारतामध्ये आढळतात hmm. कुराणात सापडतात झेंडा विस्तात मिळतात वाव वाव अलका तू ग्रेट एस या <laughs> का रे काय झालं नाही नको नको ते बरंच वाचतेस तू मी नको नको ते वाचत नाही मग फक्त हवं तेच वाचते मा? पण एकच वाचून माझी नजर मी संकुचित केलेली नाही दिली ज्यावेळी मी फक्त रामायण वाचलं होतं ना त्यावेळी मला वाटलं होतं रामासारखा आदर्श जगात दुसरा कुणीही नाही तर बायबल वाचलं ना त्यावेळी खरंच सांगते दिलीप मला असं वाटलं तो महान ख्रिस्त आपल्या जवळच कुठेतरी असला पाहिजे कुराण वाचलं तेव्हा मोहम्मदाचं महत्व मला पटलं बुद्धाच्या गोष्टी वाचून तर मी भारावूनच गेले रे आपण सामान्य माणसं सा फार सामान्य नजरेची असतो नाही दिलीप कधीच आपण आपली नजर वाढवण्याचा प्रयत्न ना करत नाही ए अलका प्लीज असं काहीतरी भयंकर तू बोलू नकोस का रे मला तू का आवडतेस माहित आहे कारण तू आहेस तुझ्या मनात एक आणि बाहेर एक काही नाही म्हणून थँक्यू ए पण बाई तू अशी भयंकर तत्वज्ञाने होऊ नकोस का रे भर ते जाऊ दे मला अगोदर एक सांग आपण माथेरानला कधी जायचं याचं उत्तर मी तुला दिलंय रे कधी आपलं लग्न झाल्यावर हनीमून माथेरानलाच ओके अगं पण आपण लग्न केव्हा करायचं याच उत्तर मी तुला दिलंय अल... माझ्या आई बाबांचा आशीर्वाद मिळाला ना कि कधी आशीर्वाद देणार नाहीत आणि आपलं लग्न कधी काही होणार नाही हाच तुझा माझ्यावरचा विश्वास नाही नाहीये अलका मग माझ्या घरी सुद्धा तसंच आहे म्हणा आणि ही करमट माणसं आहेत ना आपला धर्म कधी सोडणारच नाहीयेत दिलीप मी त्यांचीच मुलगी आहे हा म्हणजे मला आता तुझ्यापासूनही जपायला पाहिजे <laughs> काही नको मी त्यांना दिन पटवून खरं तर धर्माच्या संकल्पना इतके संकुचित नाही रे ज्यावेळी माणूस हे लक्षात घेईल ना की धर्म हा माणसांसाठी आहे माणूस हा धर्मासाठी नाही तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलतील बघ वा दिलीप मला एक प्रसंग आठवतोय कोणता का एका अपघातात सापडलेली पंधरा माणसं सा, पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत होती आजूबाजूला शोधत होती इतक्यात एक पाणी घेऊन येणारा माणूस त्यांना दिसला तो त्यांच्या धर्मातला नव्हता उलट त्यांनी त्याला शत्रू मानलं होतं पण तरी सुद्धा त्यांना आपल्या जवळचं पाणी पुढे करताच सगळा भेदभाव विसरून ती लोक ते पाणी प्यायली त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच कृतज्ञतेचा भाव होता आणि त्या पाणी देणाऱ्या माणसाच्या डोळ्यातही समाधानाचे अश्रू होते हे उदाहरण एकच गोष्ट सांगतं दिलीप माणसाची तहान भूक रक्त या सगळ्यांचा धर्म एकच असतो माणसाचा बाकी सर्व धर्मांची नावं ही तात्कालिक आहेत सर्वांचा हेतू एकच असला पाहिजे आतला खरा माणूस शोधायचा का रे कंटाळा आला चल आपण कॉफी घेऊया <laughs> पृथ्वीवर आलीस तू मग तुला काय वाटलं मी स्वर्गात गेले पण एक लक्षात ठेव मी अशी स्वर्गात एकटीच जाणार नाहीये मग आपण दोघांनी जायचंय वाव ए, ए पण केव्हा जायचं ते तरी सांगून टाक <laughs> सांगते तीही तारीख सांगते फक्त मला आईबाबांचे आशीर्वाद मिळण्याची तारीख समजू दे <laughs> <laughs> माझा निर्णय पक्का आहे अग पण अलका कार्ठे तुला लाज नाही वाटत हे पहा तुम्ही जरा सबुरीने घ्या पाहू उघा सारडा उडा करू नका हे, हे तू मला सांगतेस या कार्टीनं आपल्या घराची उरली सुरली अब्रू सुद्धा नाहीची करण्याचा पण केलेला दिसतो काय दिव्य पोर आपली वा पोरगा असा चोरटा निघाला आणि पोरगी धर्म उडवायला निघाले आणि तू मला सबुरून घ्यायला सांगतेस हो पण तो सुद्धा तुमच्या भल्यासाठीच देते ना तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे हे तुम्हाला माहित आहे ना मी मेलो तरी चालेल पण मी या लग्नाची परवानगी देणार नाही असं काय करत मामा साहेब सुद्धा माझ्याच मताचे आहेत तूच विचार मी नुसता नाही रामभो प्रत्यक्ष कृती करणार आहे मी आज अलकाच लग्न आपल्या धर्मातल्या आपल्या जातीतल्या आणि आपल्याच ओळखीच्या माणसाशी म्हणजे सदानंदशी ठरवून जाणार आहे काय नाही मामा हे होणार नाही तू हो, हो सांगतेय आणि मी नुसती सांगत नाहीये तर माझा निर्णय पण पक्का आहे आई आमच्या लग्नाची तारीख सुद्धा काय तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी चर्च मध्ये यावा अशी मी तुम्हाला विनंती करते एक शब्द सुद्धा बोलू नकोस अहो असं काय करता असं एक्साइट होऊन काहीतरी करू ना करून का ना। तुम्ही मला मारल तरी माझा निर्णय बदलणार नाही कारण तुम्ही असं एका मिनिटात घेतलेला नाहीये नीट बोलणार आहेस का त्यासाठीच मी मला नीट बोलायचं इच्छा एवढीच आहे की तुम्ही माझ्याशी नीट बोलाव बोल बोल मामा तूच तुझ्या एका भाषणात धर्माची कल्पना सांगितली होतीस तू म्हणाला होतास धर्म म्हणजे माणूस नाही आपल्या अंगावर जसं वस्त्र असतं तसाच धर्म असतो जो तो त्याच्या प्रकृतीप्रमाणे वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे जो तो आपल्या आवडीप्रमाणे धर्माचा स्वीकार करतो तसंच मी माझा जोडीदार निवडताना त्यातला माणूस पाहिला त्याचा धर्म नाही पाहिला मला त्याची गरज सुद्धा वाटली नाही काहीतरी बडबडू नको सल का तू अजून बच्ची आहेस बच्ची शब्दांच्या अर्थ कळायला आयुष्य घालवावं लागतं अगं आज हजारो वर्षाची परंपरा रूढी चालत आली आहे त्यातून धर्म तयार होतो तो असा कपड्यासारखा सारखा झटकन बदलता येत नाही मामा अशा परंपरेच्या कपड्यातून मला जर खरा माणूस दिसत नसेल तर मला त्या कपड्यांची गरज नाही मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस काय मूर्खपणा केलाय मी सांगा ना हे, हे तू तोंड वर करून बोलतेस ना हाच मूर्खपणा आहे तुझा हा माझा मूर्खपणा नाही बाबा हा तुमच्या संकुचित वृत्तीचा पराभव आहे हे सत्य तुम्हाला आहे पण हे तुमच्या परंपरावादी मनाला मान्य करण्याचं धैर्य नाहीये अलका अगं तू तरी माझा ऐकणार आहेस का आई तूच नेहमी म्हणतेस ना माणसांनी नेहमी निर्भय राहावं आठवतं टागोरांची कविता मला तू समजावून सांगितली होतीस फेअर गर इज नो फिअर अव हेट इज हेल्ड हाय आठवतं तुला अगं तुझ्या शिकवणीप्रमाणेच मी आज निर्भय होते हे बघ अलका तुझ्या हुशारीची मला पूर्ण कल्पना आहे पण सगळ्याच गोष्टी आणि करायचे नसतात का असं का म्हणून तुझं म्हणणं मला मुळीच पटत नाही प्रत्येक गोष्ट तर्कावर घासून बघणं हा तर सूज्ञ माणसाचा खरा स्वभाव आहे आणि त्यामुळेच माणसाची प्रगती होते हे बघाल का तू आम्हाला व्याख्यान देऊ नकोस तुझ्या पुढे हे धाडस मी करू शकत नाही रे बाबा पण तुझ्या व्याख्यानातले विचार हे कृतीत आणण्यासाठीच असतात ना काहीतरी बडबड नकोस बोललेली सगळी वाक्य खरी ठरली असती तर आज जगाचं स्वरूप निराळ झालं असत मी तुला एकच सांगतो तुझ्या लग्नाला माझी संमती नाही का नाही का नाही मी सांगतो म्हणून तुम्ही असं का म्हणता बाबा एक शब्द बोलू नकोस कानफीन हे उत्तर नाही बाबा हा अन्याय हे बघ हे बघ मी तुला मी तुला कोंडून ठेवीन ठेवा अहो असं काहीतरी काय तू, तू मध्ये पडू नकोस बाजूला हो बाजूला हो अहो जरा ऐका तरी माझं ऐक तू बाजूला हो या मस्कावर काठीला मला धडा शिकवायचं लहानपणापासून आपण तिला मोठ्या प्रेमाला शिकवली त्याचं त्याचं हे फळ देते ही अहो माझ्या प्रमाणे तुम्ही समिधलाय शिकवलं होतं काय केलं त्यानं ह चोरीच केली ना आका बाबा मला तुम्ही मारू शकाल पण मला तुम्ही पटवून देऊ शकणार नाही हे <laughs> क्षत बोलू नकोस नालाय मस्त वाल कार काय oh. oh. करताय तुम्ही मागे वाल काल हाद नाहीये कायद्याने ती सज्ञान झालीये कायदा गेला खड्ड्या कायदा गेला खड्डा नाही बाबा अशा दडपशाहीनं तुम्ही कोणतीही मतं माझ्यावर लादू शकणार नाही हो जाणारच आहे मी प्रत्येक मुलगी आई वडिलांच्या घरातून आपल्या घरी जाणार असते पण जाताना ती आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जाते तसाच तुमचा आशीर्वाद मला हवाय आणि तो घेतल्याशिवाय मी या घरातून जाणार नाही काही शब्द बोलू नको का बोलू नको मी काय गुन्हा केलाय मी

दादा, दादा चक्कर येते डॉक्टरांना बोलवून आणू काही नको मीच जाते डॉक्टर काही असू नको न बोलून आई मी बसते बाबांजवळ अगं किती वेळ जागी राहिशील तू काळजी नको ग करूस तुला असं तर वाटत नाही ना की मी बाबांची नीट काळजी घेणार नाही तसं नाही का पोरी कसं सांगू तुला माझी फार चमत्कारिक परिस्थिती झाली आहे का थोड कुणाशी बोलता येत नाही कुणाला काही सांगता येत नाही आई तू तुगीच त्रास करून घेतेस हे तू मला सांगतेस दूर हो माझ्या अंगाला हात लावू नकोस आई <laughs> <coughs> मी तुला सोडणार नाही माझ्या एका निर्णयानं तुम्हाला इतका धक्का का बसतोय काल परवापर्यंत माझ्या अंगावरून हात फिरवणारी माझी आई एका क्षणात माझ्याबद्दल असा का विचार करू लागते नाही आई मी तुला सोडणार नाही माझी आई माझे बाबा मला तुम्ही हवे आहात तू माझ्याशी काही बोलू नकोस जा नाही आई तू आधी उठ बघू तुझ्या खोलीत जाऊन झोप जा म्हणते ना मी काय नको चल मी घेऊन चलते तुला कशाला चल ग जागे झालात का तुम्ही वसुधा मला झोप लागली होती का गुम्हाला पाहित नाही पण आज पाच दिवस झाले तुम्ही आजार आजारी आहात पाच दिवस पाच दिवस मी आजारी आहे होय आणि केले तीन दिवस अलका तुमची आणि माझी दोघांची सेवा करते अलका कुठे आहे ती औषध आणायला दवाखान्यात गेली पण ती अजून आपल्या घरात कशी तिला हा होती ना आपण हे पहा अजून तब्येत माझ्या तब्येतीची काळजी करू नकोस मला एक सांग ती घरात कशी <coughs> ती म्हणाली की तिनं आपला निर्णय फक्त सांगितलाय अजून अंमलात आणलेला नाही आपला आशीर्वाद मिळाल्याशिवाय ती काहीही करणार नाही आशीर्वाद शक्य नाहीये मी आशीर्वाद देणं शक्य नाही पण मी म्हणते मग आपण काळजी कशाला करायची म्हणजे काय म्हणायचंय का तुला माझं म्हणणं एवढंच की आपला आशीर्वाद मिळाल्याशिवाय ती काही करणार नाही आहे ना मग आपण आशीर्वाद देणार नाही आहोत तर मग तेव्हा आपण सुद्धा तिला काही बोलता का माने पण शाणे भेटत असेल ना अहो भेटत असली तर भेटू देत ना पण लग्न तर करणार नाही ना अगं पण तुला कळतय कि नाही नको त्या गोष्टी करून बसली तर मग आपली काय परिस्थिती होईल याचा विचार हे पहा तिच्या स्वयंपणाच्या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा आपण तिला वेळीच आवर घातलं नाही म्हणून आजूबाजूची लोक आपली छितू करतील हवं तर तू तुझ्या तु तु भावाला विचार काही नको त्याला विचारायला तो त्या दिवशीच मला स्पष्ट सांगून गेलाय तू आपल्या घरात कधी येणार नाही परत का असं का त्यानं ठरवलं अलकाशी भांडण झालं त्याच हे तुला माहिती आहे तरी तू तिला याच खरं कारण सांगू काय आज तिच्या कमाईचे दरमहा दीड हजार रुपये आपल्या घरात येत आहेत अगं पण वसुदा या दीड हजार रुपयांसाठी तू ख्रिश्चन जावे सुद्धा स्वीकारायला तयार होशील काहीतरी बोलू नका हो आपल्या संसाराचे जमा खर्च मी कसे पुरे करते हे माझं माही। मला माहीत तुम्हाला कल्पना नसेल पण आपल्या समीरच्या उद्योगामुळे पडलेला खड्डा भरता भरता मला कसे नाके नऊ येत आहेत ते त्यात समाधान एकच की अलकाचे चार पैसे घरात येत आहेत अलकाला थांबवण्यात कदाचित माझा स्वार्थ हे असेलही पण त्यानं दोन्ही गोष्टी साधते मी एकतर कसं बसं घर सांभाळते आणि दुसरं म्हणजे आणि दुसरं म्हणजे शक्य तितका अलकाचा निर्णय लांबवून ती पुन्हा आपल्यात येईल अशी कुठेतरी आशा वाटते मला कारण आपल्या आशीर्वादाला जितका जास्त वेळ लागेल तितका तिचा जोडीदार जास्त अधीर होईल आणि न जाणो कदाचित आपला विश्वासही बदलेल पण वासू त्याचीच वाट बघते मी अहो आई आई तुझं औषध आणलं मी अरे बाबा जागे झाले बाबा आता कसे आहात तुम्ही तुमची औषध घ्यायची वेळ झाली मी देते औषध मला औषध नको हा काय करताय मला औषध नको असं काय करताय मला औषध नको आहो? मला तिच्या हातच औषध घ्यायचं नाही मला औषध घ्यायचं नाही काय केलं ते सगळं औषध साढलं तुझं पत्र आहे माझं पत्र बघू अगं बाई हे तर आपल्या समीरचं पत्र दिसतंय समीरचं पत्र होय ना वाच ना प्री आईस माझं हे पत्र बाबा, बाबा नक्की वाचणार नाही ना याची मला खात्री आहे आणि कदाचित त्यांनी न वाचताच फाडून टाकलं तर ते तुझ्याही हातात पडणार नाही पण कदाचित ह्या कदाचित वर माझा विश्वास आहे म्हणूनच मी हे पत्र लिहित आहे मला वाटत आई त्या अत्यंत कटु प्रसंगाला आज एक वर्ष पूर्ण झालं ज्या दुकानात मी काम करत होतो तिथे चोरी करताना मी पकडला गेलो त्याच बरंच काही रामायण घडलं आई इतके दिवस मी त्याबद्दल कधीच बोललो नाही व बोलायची इच्छाही नव्हती कारण मी गुन्हेगार होतो आणि त्यापेक्षा खरं म्हणजे गुन्हा करताना पकडला गेलो होतो त्यानंतर मला असं वाटलं की अगदी अनोळखी माणसात जिथे आपले नातेवाईक जातपात धर्म भाषा यांचा कसलाच संबंध येणार नाही अशा ठिकाणी जावं तुला माहिती नसेल की आज मी अशाच एका गॅरेजमध्ये स्कूटर मेकॅनिक म्हणून काम करत आहे मालकापासून सगळेच आम्ही मातीत व रस्त्यावर काम करतो त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या जाऊन प्रामाणिकपणे काम करणं एवढीच गोष्ट राहते आणि खरं सांगू आई कधी कधी घरची आठवण होते पण खरं सांगतो बाबांची आठवण तेवढी सुखदायक नसते त्यांचा मला तसा रागच येत असतो कधी कधी ते माझ्या स्वप्नात सुद्धा येतात आणि त्यावेळी त्यांच्या हातात चाबूक असतो आणि ते मला रक्तबंभाळ होईपर्यंत चाबकाने मारत असतात पण आई तुची मात्र मला नेहमी आठवण येते पण तीही आता विसरण्याचा प्रयत्न करायला हवा कधी कधी वाटतं माणसाला आईच नसावी तिच्यामुळे नको तो हळवेपणा येतो परिस्थितीशी झगडण्याचा किंवा समोरच्या प्रसंगाला सामोरा जायचा निर्धार मीठ उभाच राहत नाही तुझी आठवण आली की पाय लटपटायला लागतात सारखं वाटत की तू मागे उभी आहेस आणि माझ्या पाठीवरून हात फिरवतेस पण आई आता तू माझी काळजी करू नकोस मी आता तुझा बाळ राहिलेला नाहीये मी एक कामगार आहे मला मिळेल तसं मी जगणार आहे माझे आता कोणीही नातलक नाही चोरी करणाऱ्याला तुम्ही नातलक म्हणत नाही ना पण आता मी म्हणतो मीच तुम्हा कोणाशीही नातं ठेवू इच्छित नाही समीर समीर ते बघ डॉक्टर आले हो oh, हो oh, चल चल डॉक्टर काय झालं डॉक्टर बाबा लवकर बरे होतील ना काय असेल ते सांगा प्लीज हे hmm. बा मिस जोशी मिस्टर जोशींची तब्येत जरा सिरियस आहे त्यांना ताबडतोब रक्त द्यायला आहे मग oh, डॉक्टर ताबडतोब रक्त द्यायची व्यवस्था करा तुम्ही कसलीही काळजी करू नका हे बा काय hmm. हो। uh, hmm? uh, नाव आपलं माझं नाव दिलीप हा माझा मित्र आहे असं डॉक्टर बाबांना कोणतं आणि किती रक्त द्यायला हवंय ते सांगा मी ते मिळवण्याचा प्रयत्न करते तू काळजी करू नकोस अल्का ची सगळी माणसं माझ्या ओळखीची आहेत कोणी द्यायला तयार होईल हे हे जोशी घाई करू नका तुमच्या वडिलांचा रक्तगट दुर्मिळ आहे ओ निगेटिव्ह कदाचित तुम्हाला त्यासाठी जाहिराती द्यावं लागेल अलका ताबडतोब आपण जाहिरात द्यायची व्यवस्था करूया डॉक्टर प्लीज मला तपशील सांगता का मी आता जाहिरात द्यायची व्यवस्था करतो चला माझ्यावर काय का काय म्हणाले डॉक्टर मी जाऊ का त्यांना भेटायला आई तू काही काळजी करू नकोस बाबांना रक्त दिलं की बरे होतील ते अगं मग कुठं मिळतं ते रक्त ते आणायची काही व्यवस्था केली आहे का अगं अगं आता यासाठी सगळी तुलाच हालचाल करावी लागेल तू काही काळजी करू नकोस त्याची सगळी व्यवस्था केली आहे मी म्हणजे नेमकं काय केलंस तू बाबांचं रक्तगट दुर्मिळ आहे ओ निगेटिव्ह बरं ते रक्त मिळवण्यासाठी कदाचित जाहिरात सुद्धा द्यावी लागेल अगं बाई पण तू काही काळजी करायची नाही ती सगळी व्यवस्था दिलीप करतोय दिलीप हो म्हणजे हो तोच मी ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं ना शहाणे तुला काही अक्कल आहे की नाही चिडू नकोस ग आता ही वेळ दिलीपचा धर्म पाहण्याची नाहीये आता आपलं पहिलं काम आहे बाबांना वाचवण्याचं अगं पण तू शांत राहा बघू एव... तुला एकच सांगते तुम्हा दोघांची इच्छा नसेल तर बाबा बरे झाल्यावर मी एक क्षण सुद्धा इथे थांबणार नाही हे बघायला ते बघ तुझा माझ्यावर विश्वास आहे नाही विश्वास तुझ्यावर आहे ग पण ह्यांना कळलं तर हे होणार नाही बाबा जर नीट विचार करतील तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी पटतील अर्थात नाही पटल्या तर आपल्या सगळ्यांचं दुर्दैव दुसरं काय नाही ग असं म्हणू नकोस पोरी हे दुर्दैव नाहीये ही आपण ओढवून घेतलेली आपत्ती आहे आई समीरच्या बाबतीत एक गाढवपणा झाला तो झाला त्यानं केलेल्या चोरीच्या बाबतीत डोकं थंड ठेवून नीट विचार केला असता तर बिचाऱ्याला आज रस्त्यावर काम करायची पाळी आली नसती आणि खरं सांगू का त्याच्या या परिस्थितीला आम्ही काही अंश जबाबदार आहोत काय म्हणतेस काय तू खरंच सांगते का समीरचं ते पत्र वाजल्यापासून मला तर अगदी सारखं वाटायला लागलंय की आम्हीच पुढे करावं नाही ग आणि आता तुझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं तर नाही का आई तसं काही होऊ नये म्हणूनच प्रयत्न करते ना मी म्हणूनच घरातून पळून जाऊ इच्छित नाही मी ज्याला मी आयुष्याचा जोडीदार करणार आहे त्या दिलीपशी सुद्धा मी केवळ बोलली आहे साधा स्पर्शसुद्धा केला नाही आहे याचं कारण एकच आहे की मला दुसऱ्यासाठी जगायचं नाही माझा खरा धर्म आधी मला पटला पाहिजे इतकंच नाही तर माझ्या आवडत्या माणसांना तो पटवून देता आला पाहिजे अलका तो तू काळजी करू नकोस मी यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन बाबांना पटलं तर चांगलंच होईल ग बरं वाटतंय का आता वसुधा खूप बरं वाटतंय खरंच पण काय मी गेले दोन तीन दिवस एक गंमत पाहतोय मी दवाखान्यातून बरा होऊन घरी आलो तेव्हापासून या खोलीतलं वातावरण मला प्रसन्न दिसतय खरंच या गोष्टींचा मी आतापर्यंत कधी विचारच केला नव्हता ती <laughs> बघ ती बघ त्या फुलदा फुलं किती छान दिसतात नाही त्या पडद्यांचे रंग सुद्धा सुचलं कस मला हे आधीच का सुचलं नाही याच मला नवल वाटते एक सांगू माणूस हा तसा अपूर्णांकच असतो त्याला पूर्णांक होण्यासाठी बेरजेची गरज लागते बाब <laughs> रे तू सुद्धा आता तत्वज्ञान बोलायला लागलीस <laughs> <तसा> असं <नहीं> नाही हो बरं जाऊ द्या चला पाहू आज आपल्याला गॅरेज मध्ये जायचंय ना गॅरेज कोणतं गॅरेज अहो असं काय करता ज्याने तुम्हाला रक्त देऊन वाचवलं त्याचे आभार नको का माना जायला अरे हो हो त्यासाठी आपण गॅरेज मध्ये जायचं ठरवलंय हो विसरला हो हो खरंच की काय नाव म्हणालीस ग त्याचं मोडक यांचं गॅरेज मोडक वा मोडक सुरेख परमेश्वरा त्यांना नेहमी सुयश लाभू दे रे बाबा बर चला हो मग निघूया ना आपण आताच चल 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 सावकाश या या मिस्टर जोशी वेलकम थँक्यू थँक्यू तुम्ही येणार असं कळलं होतं मला मिस्टर मोडक ही माझी पत्नी नमस्कार, <नहीं>? नमस्कार।, नमस्कार। <laughs> <laughs> तुम्हाला इथं आमच्याकडे जरा असेल करता आणि निराळा वाटायचं कारण तुमच्यासारखी व्हाईट कॉलर माणसं नेहमी दर्जेदार दुकानाला भेटी देतात <laughs> <laughs> आमच्यासारख्या सारख्या गावडळ मेकॅनिकच्या दुकानाला कोण भेट देणार ही कष्टाची कामं करणं आणि गॅरेज चालवणं हा, हा हलका धंदा समजतात आणि आम्ही त्यात काम करतो असं बोलू नका हा मोडक लोक या धंद्याला काही समजत असतील पण मला एक माहिती आहे इथं माणूस की असलेली माणसं इथल्याच एका कामगारांना आपलं रक्त देऊन ह्याला वाचवलंय हे मी कसं बरं विसरेन मिस्टर मोडक कुठे माणूस बोलवा ना त्याला कधी एकदा त्याला बघेन असं झालंय त्याचे आभार सुद्धा मानायचे मला अह <laughs> आता येईल असतो येईल म्हणजे तो, ये तो आमच्या दुसऱ्या गॅरेजवर असतो असं हा त्याला मुद्दामून बोलवून घेतलंय मी बाकी मोडक तुम्ही फार चांगलं काम करताय हा बरीच माणसंही दिसते तुमच्याकडे कामाला जोशी खरं सांगू तुम्हाला हे आमचं विश्वास निराळ आहे म्हणजे एका अर्थी आम्ही भटक्या जमातीची माणसं आहोत बेवारशी लाथाडलेली समाजानं दुर्लक्षित केलेली अशी सगळी माणसं एकत्रित करून माझा एक निराळा संसार मी चालवतोय काय गंमत <laughs> करताय की काय मोडक साहेब तुम्ही <laughs> नाही गंमत नाही करत वहिनी सत्य सांगतोय अ माणसाचं पोट ही एक अशी चीज आहे की ते भरलं की नको नको ते अनर्थ घडवतोय आणि उपाशी राहिलं की निराळ तत्वज्ञान शिकवते काय सांगताय काय मोडक तुम्ही अहो सत्य तेच सांगतोय जोशी माणसाचं पोट सहज भरलं की त्याला नाती सुचायला लागतात प्रतिष्ठा सुचायला लागते धर्म आठवतो आणि हे नुसतं आठवत नाही तर त्यातून भांडणं मारा, मारा खून सुद्धा निर्माण होतात भरपूर पोट भरलं की माणसाला खोटं शहाणपण येतं आणि मग मी शहाणा आणि सगळं जग गाढव हो। असं तो समजायला लागतो आणि मग आपल्या धर्माचेच तेवढे माझे भाई आणि बाकीचे सगळे शत्रू असं त्याला दिसायला लागत <laughs> तेच सगळ्यांची पोट उपाशी राहू द्या की मग सगळ्यांचा धर्म एक होतो जगणं मोडक पण असा हा विचार तुम्ही आम्ही हिंदूच करू शकतो मोडक असायला काय झालं माझे विचार तुम्हाला दिसत नाहीयेत माफ करा पण मला ते पटणही शक्य नाही असं बोलणं ठीक वाटतो पण इतर धर्मातली अशी उदाहरणं दाखवा ना <laughs> आता तुम्ही उदाहरणच बघताय की हो म्हणजे मी कोण आहे असं वाटत तुम्हाला मला खात्री आहे तुम्ही कोकणस्त ब्राह्मण अगं रंगच सांगतोय त्याचा आणि मी ब्राह्मण नसलो तर ब्राह्मण नसलो तर शक्य नाही शक्य नाही ब्राह्मणाशिवाय एवढे चांगले विचार दुसऱ्याला सुचायचेच नाही हा <laughs> फार मोठा भ्रम आहे जोशी परमेश्वरानं कधीच पक्षपातीपणा केलेला नाहीये नाहीतर त्याने महात्मा फुल्यांना जन्मच दिला नसता आंबेडकरांना स्वाभिमान दिला नसता अब्राम लिंकनला काळा वर्ण दिला नसता जोशी मास्तर चुकीच्या जो समजुती करून घेऊ नका चांगल्या गोष्टींचा कोणालाच मक्ता दिलेला नाहीये आणि बरं का तुम्ही मला जर चांगलं समजत असाल तर मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की मी ब्राह्मण नाही ब्राह्मण नाही बघा आपण मी ख्रिश्चन आहे जोशी तरी पण माझ्या गॅरेजमध्ये मी कधीच धर्माचा प्रसार करीत नाही इथं आम्ही सगळे सारखे आहोत प्रामाणिकपणे काम करणारे कामगार त्यांचा धर्म एकच जगण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे अरे, अरे तो बा तो बा तुम्हाला रक्त देणारा माणूस आला आलाच तो बघा आपण आणली ती भेट आणि फुलांचा गुच्छ माझ्याकडे मिस्टर मोडक बोलवा त्याला एक महत्वाची भेट त्याला द्यायची आहे मला हा। आ, मिस्टर जोशी किती विचित्र योगायोग आहे बघा काय झालं ज्यानं तुम्हाला रक्त देऊन वाचवलं त्याच नाव ऐकूनच धक्का बसेल तुम्हाला धक्का का पण असू दे ना आम्हाला नाव तरी कळू त्याच मला वाटतं वहिनी Hmm? त्याचं नाव कळल्यानंतर तुम्ही ज्या भावनेने भेट आणली होती ना hmm. त्याच भावनेने ती त्याला देणार नाही काय का जोशी मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही नाही मोडक नाही मला वाटतं आता मला जीवनाचं एक निराळच दर्शन होते संकुचित विचारांच्या पलीकडे बघण्याची दृष्टी मला प्राप्त होते आता मला तुम्ही कोणतंही नाव सांगा ते स्वीकारण्याची माझी तयारी झाली आहे मिस्टर मोडक ठीक आहे आ, अब्दुल अब... इकडे हे ते मिस्टर जोशी ज्यांना तू रक्त दिलं होतस ना ते हे नमस्ते साहेब नमस्कार अब्दुल है? ही माझी तुला अल्पशी भेट कशा कशाला साहेब <laughs> जोशी तुम्हाला आणखीन एक धक्का देणार आहे मी आता काय आमच्या दुसऱ्या गॅरेजचा मालक हा इथं आलाय त्यानंच या अब्दुलला तुमच्यासाठी रक्त द्यायला पाठवलं त्याचे आभार आपल्याला मानायलाच हवे हो ना मोडक बोलवा ना त्याला ना। त्याच नाव काय त्याच नाव त्याच नाव दिलीप तुमच्या अलकाचा जोडीदार अगो बाई ये दिलीप इकडे नमस्कार मी आपल्या दोघांनाही नमस्कार करतो नमस्कार। आहो आहो अहो असे बघताय काय त्याला आशीर्वाद द्या ना हाँ। हाँ। अहो हा असतो दिलीप यानं आणि अल्कानं तुम्हाला वाचवण्यासाठी अगदी जीवाचं रान केलं अहो काय म्हणते मी अहो नुसते बघताय का त्याच्याकडे मी मी त्याच्या त्याच्या डोळ्यात पाहतोय काय दिसतंय तुम्हाला मिस्टर जोशी एक नवा धर्म माणूस माझ्या लक्षात आलं या धर्माला नाव नसतं तो ख्रिश्चन नाही हिंदू नाही मुसलमान नाही शीखही नाही आहे तो फक्त माणूस आणि आता यापुढं त्याचा शोध घ्यायला हवा आणि काय म्हणत अलकालाही आपल्याला आशीर्वाद द्यायला हवा खरंच तो सुद्धा तिनं ख्रिश्चन जोडीदार निवडला म्हणून नाही तर तिला हवा असलेला माणूस तिनं निवडला म्हणून

आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती